तुम्ही बैठकीला आलेला आहात, सेने संदर्भात तुमची काय भूमिका आहे? शिवसेनेच्या संबंधामध्ये आमची भूमिका हीच आहे की शिवसेना आमच्या सोबत असली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी आहे, आरपीआय आणि इतर आमचे मित्रपक्ष आहे ते तर बीजेपी सोबत आहेतच आहेत, पण शिवसेना ही सुद्धा आमच्या सोबत असली पाहिजे. आता आजची जी बैठक आहे ती बैठक भाजप आणि जे मित्रपक्ष आहे त्यांची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये नेत्याची निवड होणार आहे आणि मला वाटतं की बीजेपी हे नक्की देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की करतील आणि त्यांच्या नावाला रिपब्लिकन पक्षाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेने सुद्धा आता लवकरात लवकर काय जो कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला समोर आणावा आणि मुख्यमंत्री पदाचा वाद सोडून त्यांनी डेप्युटी सीएमचं पद आहे किंवा त्यानंतर काय दोन तीन मंत्रिपद जास्त आहे किंवा खात्यांचा बदल आहे या संबंधामध्ये चर्चा करायला काही हरकत नाही. आणि शिवसेना आमचा अत्यंत पक्का मित्र आहे, उद्धव ठाकरे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की पॉझिटिव्ह भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि एक दोन दिवसामध्ये शपथविधीचा कार्यक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात दुष्काळामध्ये पूर्णपणे होरपळून जात आहे, काही ठिकाणी ओरात दुष्काळ पडलेला आहे, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे आणि त्यामुळं मला वाटतं की सरकार स्थापन करण्यामध्ये फारसा वेळ लावणं हे योग्य नाही आहे. मॅन्डेट हे आपल्याला भाजप सेनेला मिळालेलं आहे, त्यामुळं लवकरात लवकर हा वाद मिटवावा आणि सरकारची स्थापना करावी अशी आरपीआयच्या वतीनं माझी मागणी. नाही दोघांचं बिनसलेलं दिसतंय, म्हणजे ते बिनसलेलं आहे पण तुम्ही जास्त भिनसवण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तर बिनसलेलं आहे पण त्याच्यातून मार्ग त्या निघू शकतो. जरी बिनसलं असलं तरी गेल्या 5 वर्षापासून सेना भाजपचं पटलेलं नाही आहे, तरी सुद्धा ते एकत्रित राहिलेले आहे, त्यामुळं मला असं वाटतं की काय हा काय फार विषय फार कठीण आहे असं अजिबात नाही आहे. आणि मी या मीटिंग नंतर मी आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि चंद्रदादांशी बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव जीना काही निरोप द्यायचा असेल त्यांना काही कन्व्हिन्स करायचं असेल तर माझ्यावर काही जबाबदारी सोपवली तर मी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि उद्धवजींनी आमच्यासोबत राहिलं पाहिजे, शिवसेनेने आमच्यासोबत राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे, नाही शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल पण आम्हाला काही मुख्यमंत्री नको आहे, आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. आणि शिवसेनेची मागणी असली तरी ती बीजेपीकडून काही मान्य होईल असं ते दिसत नाही आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद जे आहे ते 5 वर्षासाठी हे ज्याच्या जागा जे जास्त आहे ते त्यांनाच मिळणार आहे. आणि आतापर्यंत जी परंपरा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये ज्या जागा काँग्रेस असल्यामुळं काँग्रेसचा मुख्यमंत्री राहिलेला आहे, उपमुख्यमंत्री एनसीपीचा राहिलेला आहे, त्या धर्तीवर मला असं वाटतं की मुख्यमंत्री बीजेपीचा आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचा अशा पद्धतीचा फॉर्म्युल्यावर एकमत होऊ शकतं. त्यामुळं बीजेपीने 1-2 पावलं मागे यावं आणि शिवसेनेने 1-2 पावलं मागे यावं आणि आम्ही 2 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार.